जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला कल्पना आहे की बसायला सोडा पण उभा राहायला पण जागा नाहीये। माझी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे कि आपल्या घोषणा, आपलं बोलणं हे जर थांबलं तर मला अनेक विषय आपल्याशी आज बोलता येतील। मी आता येत असताना बाहेर देखील आज अजून हजारो लोक आहेत बाहेर की त्यांना आतमध्ये येता येत नाहीये, कारण आतमध्ये जागाच नाहीये। आज सर्वप्रथम मी आपणा सर्वांना 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि बोलायला सुरुवात करतो। खरं तर सभा होणार नाही होणार, राज ठाकरे सभा घ्यावी न घ्यावी, सभेला परवानगी मिळणार नाही मिळणार, खरं तर हे बोल बाय का ही गोष्ट केली मला अजूनपर्यंत समजलेली नाही। मी महाराष्ट्राच्या कुठच्याही कोपऱ्यामध्ये जरी मी समजा सभा घेतली असती तरी दूरदर्शन वरनं तुम्ही पाहिलंच असतात ना। मुंबईला गुढीपाडव्याच्या दिवशी एक सभा घेतली, त्याच्यानंतर त्या सभेनंतर बरेच जण बडबडायला लागले। मग त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून एक उत्तर सभा ठाण्यामध्ये घेतली, खर तर दोनच सभा मी घेतल्या। पण या दोन सभेवरती सभांवरती किती बोलतायत आणि मग ही ज्याला ठाण्याची सभा ज्याला झाली त्यावेळेला माझ्या दिलीप धोत्रेंनी मला फोन केला बसतील बसतील शांत, जागा नाही ऐकता येणार नाही त्यांना। आणि आमच्या दिलीप धोत्रेंनी फोन केला आणि दिलीप धोत्रेंनी सांगितलं की साहेब आपल्याकडे एक संभाजीनगरला आपण एक सभा घेऊया। आणि म्हटलं हा तर संभाजीनगर हा तर महाराष्ट्राचा मध्य, मग मी त्याला सांगितलं म्हटलं आपण एक संभाजीनगरला सभा घेऊ, म्हटलं मी तुला तारीख सांगतो नंतर। आता हा विषय फक्त संभाजीनगर पुरता मर्यादित नाही, माझ्या ह्याच्या पुढच्या सगळ्या सभा या सगळ्या मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहेत। तसंच विदर्भातही जाणार आहे। आपल्या कोकणातही जाणार आहे, उत्तर महाराष्ट्रातही जाणार आहे, पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे।
पण या सभांना आडकाठी आणून काहीच होणार नाही. मी कुठेही बोललो तरी ते लोकांपर्यंत पोहोचणारच आहे. मी कोंबडा झाकायचं ठरवलं तरी ते उगवायचा थोडी राहतं. सूर्य उगवतोच. पण आज या ऐतिहासिक संभाजीनगरमध्ये जी काय उरली सुरली जी काय आहे ती म्हटलं आता जरा संभाजीनगरमध्ये काढू. मला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, संभाजीनगरमध्ये शहराचा मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. 10-10 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं. सगळेच अडचणी आहेत, सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत. मला याची संपूर्ण कल्पना आहे. पण आजचे जे काही प्रमुख विषय आहेत या प्रमुख विषयांना धरून मी आज तुमच्याशी बोलणार आहे. आज या संभाजीनगरमध्ये खरं तर या संभाजीनगरचं ह्याचं मूळ नाव खडकी. आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच एक आमचा देवगिरीचा किल्ला आणि त्याच्या अगोदरची आमची पैठण मला असं वाटतं आजचा महाराष्ट्र दिन 1 मे आपण साजरा करताना पहिल्यांदा आपण थोडासा महाराष्ट्र नीट समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जर महाराष्ट्रात समजला नाही, मी त्याविषयी म्हटलं ना ठाण्याच्या सभेमध्ये म्हटलं का कुठच्या सभेमध्ये म्हटलं पर्यंत आठवत नाही मला. पण जो जो समाज इतिहास विसरला त्याच्या पायाखालचा भूगोल सटकलेला आहे, त्याच्या पायाखालची जमीन सटकलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की थोडासा इतिहास आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपण कोण आहोत. आपण महाराष्ट्राचे आहोत, आपण मराठी आहोत. या महाराष्ट्राने आजपर्यंत या देशाला काय काय दिलं. मुळात हा कधी देश असा नव्हता, ही भूमी होती एक. पण आमच्या ज्ञानेश्वर गेल्यानंतर ज्या वेळेला अल्लाउद्दीन खिलजी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये इथे आला आणि आमच्या देवगिरीच्या किल्ल्यामध्ये ज्यावेळी शिरला, काय चाललं रे तिकडे? जर कोणी टाळकी जर काही गडबड करायला आली असेल तिथल्या तिथे हाणा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा इथे वेडवाकड कराल ना, चौरंग करून घरी पाठवीन. बसा बसा, लगेच बघायला लागले काय झालं काय झालं काय नाही झालं, बसा. या एका अल्लाउद्दीन खिलजीने 1 लाख लोक घेऊन येतोय म्हणून सांगितलं. रामदेवराव यादव आमचा राजा बेसावत राहिला, आमच्या किल्ल्यामध्ये फितुरी झाली,
आणि ते 1,00,000 लोक नव्हतीच येणारी. आलेले लोक काही हजारच होती. मी ज्यावेळेला हे हा इतिहास ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला मला कळतं, आजच्या सोशल मीडियावरती आपल्याला बघतो ना आपण, अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य येतंय ही महाराष्ट्रातली पहिली फेक न्यूज. आपण फेक न्यूज हल्ली फक्त व्हॉट्सअपवरती बघतो, वाटेल ते देतात, वाटेल ते सांगतात. आमच्या महाराष्ट्राची कन्या रामदेवराव यादवांची मुलगी हिला अल्लाउद्दीन खिलजी पळवून घेऊन गेला. महाराष्ट्रामध्ये अंधकार, पुढचे साधारणपणे 400 वर्ष महाराष्ट्र खितपत होता. या महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींवरती अत्याचार होत होते, बलात्कार होत होते, मंदिरं पाडली जात होती. याच पैठणीला आमच्या एकनाथ महाराजांनी तेव्हा तिथे आरोळ दिली, दार उघड भैये दार उघड, हे नाही पाहत आता पाहत. आणि आज 1630 ला दार उघडलं. आमच्या छत्रपतींचा जन्म झाला. स्वाभिमानाने कसं जगायचं असतं आणि काय जगायचं असतं हे आमच्या राजाने शिकवलं. महाराज गेले, इथे आमच्या नांदेडला राहणारे खूप मोठे लेखक नरहर कुरुंदकर, या कुरुंदकरांच्या पुस्तकामध्ये फार छान वर्णन केलेलं आहे त्यांचं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण होते आपण फक्त काय विचार करतो, अफजल खानाचा कोथळा पाडला, शाहिस्ते खानाची बोट छाटली, आग्र्यावरून तिथून निसटले, पण केवळ 50 वर्षाचं आयुष्य, 50 वर्षाचं आयुष्य. इतका मोठा हा राजा, हा बादशाह औरंगजेब, हा शिवाजी महाराजांना तिथून निसटल्यावरती मारण्यासाठी म्हणून इथे आला, सगळं काही सोडून महाराष्ट्रामध्ये औरंगजेब आलाय 1681 साली आणि महाराजांचा मृत्यू झालाय, महाराजांचं निधन झालंय 1680 साली. औरंगजेबाला माहीत नव्हतं का की ज्याच्यासाठी म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये चाललेलो आहोत तो माणूसच राहिलेला नाहीये, आपण कशासाठी चाललोय. तरी पुढची 27 वर्ष हा औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये इथे राहिला आणि इथं मेला. 27 वर्ष परत कधी आग्र्याला गेलेला नाहीये. इथे संभाजीराजे त्यांच्याशी लढले, संताजी धनाजी लढले, राजाराम महाराज लढले, ताराराणी साहेब लढल्या. इथे मेला तो. औरंगजेबाने जी पत्र पाठवलेली आहेत ना, ती जी पत्र पाठवलेली आहेत त्या पत्रामध्ये तो कोणाचाही उल्लेख नाही करत, त्या पत्रामध्ये फक्त उल्लेख करतोय शिवाजी अजून मला छळतोय. ती जी प्रेरणा आहे ज्याच्यावरती हे सगळे लढतायत त्या प्रेरणेला तो शिवाजी म्हणतोय. तो वेडा नव्हता, खुळा नव्हता. त्या औरंगजेबाला फक्त कळलं होतं की शिवाजी व्यक्ती नाहीये, शिवाजी हा विचार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे आणि हा जर विचार या भूमीमध्ये पसरला तर आपलं काही खरं नाही. आणि तेच झालं. संपूर्ण मराठेशाहीने उद्ध्वस्त केलं मोगल साम्राज्य. आज पाकिस्तानमध्ये असलेला तो अटोक किल्ला, ज्याला आपण म्हणतो ना अटकेपार झेंडे फडकवले मराठ्यांनी, तो अटोक किल्ला, तिथे भगवी पताका फडकली. हा संपूर्ण मराठेशाहीचा इतिहास आपण विसरलो. आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही फक्त पुण्यतिथी आणि जयंत्या फक्त साजऱ्या करतोय आम्ही महापुरुषांच्या. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय वाक्य आहे, ते म्हणाले आमच्या आमच्या लोकांच्या अंगामध्ये म्हणे देवी येते, भूत येतात, सगळ्या गोष्टी होतात. काय वाक्य आहे त्यांचं, अप्रतिम वाक्य आहे. त्याचे बाबासाहेब म्हणतात ज्या दिवशी या देशातल्या या समाजाच्या अंगामध्ये शिवाजी नावाचं भूत येईल ना, त्या दिवशी अख्खं जग पादाक्रांत करून टाकू आपण. आमच्या अंगात शिवाजी आला पाहिजे. ही आमची मराठेशाही, हा आमचा महाराष्ट्र. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती झाली आहे. आमच्या महाराष्ट्राची आबरू वेशीवरती टांगली जाते. रोज आमच्या महाराष्ट्रामधले नेते वाटतेल ते बरळतायत, वाटतेल ते बोलतायत. पुढच्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, आज जे लहान कच्ची बच्ची जे आहेत, ते राजकारणाकडे बघताना, राजकारण्यांकडे बघताना काय शिकत असतील. हे जे टेलिव्हिजन वरती रोज एक चॅनल वरती जे चालतंय हे राजकारण आहे. हा आपला महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्राने या देशाला विचार दिला, समाजवादाचा विचार या महाराष्ट्रात गेला, बुद्धिझमचा विचार या महाराष्ट्रात गेला, हिंदुइझमचा विचार या महाराष्ट्रात गेला, कम्युनिझमचा विचार या महाराष्ट्रात गेला, हा महाराष्ट्र चढतोय. आणि ह्यांच्या सगळ्यांचे सगळं काय जे रोजच्या रोज जे बोलतात ते आम्ही हसण्यावर देतोय. रोजच्या रोज आमचा महाराष्ट्र खड्ड्यात जातोय. याच्यासाठी महाराष्ट्र दिन साजरा करायचा आहे आम्हाला, की ज्यातनं आम्ही काही प्रेरणाच घेणार नाही आहोत, ज्यातनं आम्ही काही बोधच घेणार नाही आहोत. सर्वात जास्ती समाज सुधारक या महाराष्ट्राने दिले, विचारवंत या महाराष्ट्राने दिले. एक गोष्ट अशी नाही की जी महाराष्ट्रामध्ये कधी जन्माला नाही आली, महाराष्ट्राने इतरांना दिली. आणि आज काय महाराष्ट्राची हालत करून ठेवली आपण. आई बहिणीवरनं शिव्या घालतायत, कोणी बुद्ध्याचं बोलायलाच तयार नाहीये, सगळेजण गुद्ध्यावरती बोलतायत. आम्ही काय शिकवतोय तरुणांना, हुल्लडबाजी. याचं कारण आमचं लक्षच नाहीये. राज ठाकरेंचं भाषण आहे, हल्ला गुल्ला करा, घोषणा द्या, बस निघालो आम्ही. आम्हाला यातनं काही घ्यायचं नाही, इथेच मरतो आपण. या आमच्या हाताला काही लागत नाही. आणि या सगळ्या राजकारणाला हेच हवंय. माझी दोन भाषणं काय झाली त्याच्यावरती सगळे काय फडफडायला लागले. शरद पवार सांगतायत की दोन समाजामधला म्हणे हे दुई माजवतायत. हे महाराष्ट्र आणि देशासाठी म्हणे योग्य नव्हे. मी दुई माजवतोय,
पवार साहेब आपण जाती जाती मध्ये जे भेद निर्माण करताय ना त्याने दुही मास्ते आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतनं बघायची. हातामध्ये पुस्तक घेतल्यानंतर पुस्तकाचा लेखक कोणत्या जातीचा आहे त्याचा विचार करून बोलायचं. मी त्या दिवशी जेव्हा बोललो, आज आता घरी जेव्हा जाल त्यावेळेला त्या युट्यूब वरती काढून बघा सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या सभा काढून बघा, कधीतरी शरद पवार साहेबांनी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय का? आत्ता बोलायला सुरुवात झाली, आत्ता सुरुवात झाली मी बोलल्यावरती, तोपर्यंत काही नाही. आणि काहीतरी व्हिडिओ काढतायत, तल्लीन झालेत, आणि गीत रामायण ऐकतायत, आणि बाजूला शिवाजी महाराजांचं पुस्तक ठेवलंय. कशासाठी खोटं करताय? ज्या दिवशी मी त्या दिवशी म्हटलं माझ्या सभेमध्ये, बस रे आता बस, त्या दिवशी जेव्हा मी म्हटलं की शरद पवार साहेब हे नास्तिक आहेत, लागलं झोमलं. जे मला माहिती होतं ते मी बोललो. मग लगेच देवाचे बिवाचे फोटो काढले सगळे, पूजा करताना नमस्कार करताना वगैरे. अहो देवा बिवाचे कशाला फोटो काढताय? आपली कन्या लोकसभेमध्ये बोलली आहे की माझे वडील नास्तिक आहेत. आता याहून अधिक काय पुरावा देऊ मी? जिकडे सभा घेतायत तिकडे बोलतायत. राज ठाकरेंनी म्हणे त्यांच्या आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजेत. अरे मी वाचली आहेत. पवार साहेब, तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी फक्त तुम्ही वाचलेल्या आहेत. अख्खी पुस्तकं वाचा, संदर्भासहित वाचा, मग तुम्हाला कळेल. माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय ते जर समजा तुम्ही नीट वाचलं तर ते परिस्थितीला धरू नये, ते व्यक्तिसापेक्ष आहे. जातीपातीमध्ये भेद निर्माण करणार नव्हे. हा आपला हिंदू धर्म मानणारा माणूस होता तो, त्याची पूजा करणारा माणूस होता. या धर्मामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या चुकीच्या गोष्टींवरती बोट दाखवणारा माणूस होता की हे गोष्ट होता का बरं. माझे आजोबा हे भटभिक्षुकीच्या विरोधात होते. धर्म मानणारा माणूस होता. म्हणून मी आज पवार साहेबांसाठी काही संदर्भ आणलेत. आपण तर ऐकावंच, पण या टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतोय, संपूर्ण महाराष्ट्रात देखील डोळे उघडे ठेवून कान देऊन याच्या पुढची मी काही काही गोष्टी ज्या सांगणार त्या ऐकाव्यात, की ह्या लोकांनी कसं विष पसरवलं ते महाराष्ट्रामध्ये जातीचं. मी प्रबोधनकरांच्या काही पुस्तकं आणि त्यातले संदर्भ खास करून पवार साहेबांना सांगण्यासाठी म्हणून इथे लिहून आणलेत, की जर जमलं तर आपण हे वाचावेत. पवार साहेब, माझ्या आजोबांचं पहिलं पुस्तक आहे माझी जीवनगाथा. म्हणजे पहिलं पुस्तक म्हणजे शेवटचं पुस्तक त्यांचं, पण त्यांचं चरित्र आहे. त्याच्यामध्ये पान क्रमांक 101 वरती हिंदू धर्माच्या प्रचाराबाबत केलेलं काम आणि ख्रिश्चन मिशनरींना विरोध म्हणून हिंदू मिशनरी चळवळ स्थापन करणारा माझे आजोबा होते. महाराष्ट्रामधला नवरात्र उत्सव आपल्याला कल्पना नसेल, सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू करणारे माझे आजोबा होते, प्रबोधनकर ठाकरे होते. त्यांचं एक पुस्तक आहे उठ मराठा उठ, या पुस्तकामध्ये हिंदू धर्मीयांवरच्या अत्याचाराबाबतची माहिती आहे. पवारसाहेब जरूर वाचा. प्रबोधनमधील प्रबोधनकार यांचा खंड क्रमांक 1 प्रतापगडावरच्या भवानीवरचं संकट,
हे वाचा, रायगडचे ग्रामण्य वाचा, राष्ट्रसेवा हिंदूंचा राजधर्म वाचा, आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच वाचू नये। हे जे विष या माणसाने जे कालवलं ना, मी जे सतत सांगतोय की राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं। जात प्रत्येक जण मानत होता, जात प्रत्येकाला प्रिय होती, पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाला। माझा मराठा बांधव भगिनी, यांची माती भडकवायची, मग कोणतरी जेम्स लेन सारखा एक माणूस उभा करायचा, मग त्यांनी काहीतरी पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामधले काहीतरी गोष्टी काढायच्या, आणि ज्या माणसाने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात छत्रपती शिवाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचवले, त्यांच्या वृद्धापकाळामध्ये पवार साहेबांनी आमच्या बाबासाहेब पुरंदरेंना त्रास द्यायला सुरुवात केली। कशासाठी? कि ते ब्राह्मण आहेत म्हणून। पवार साहेबांना मला एकच गोष्ट सांगायची, हा राज ठाकरे आहे ना आमचं घर, आमच्या घरामध्ये आम्हाला कधी जातपात शिकवली नाही, आम्हाला जातपात माहिती नाही, आम्ही जातपात कधी बघत नाही, आणि आम्हाला जातीपातीशी काही देणं घेणं नाही। मी ज्याच्याकडे जातो ती व्यक्ती त्या व्यक्तीकडे जातो, मी जात बघून जात नाही, जात बघून पुस्तकं वाचत नाही। तुमच्या मतांच्या राजकारणासाठी हे सगळं ध्रुवीकरण करायचं जर एवढंच आहे तर मग रायगडावरची समाधी ही कोणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी जी बांधली गेली रायगडावरती कोणी बांधली? ही आमच्या लोकमान्य टिळकांनी बांधली। लोकमान्य टिळकांना आता तुम्ही काय ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेला स्वतःचं पहिलं वर्तमानपत्र काढलं त्या वर्तमानपत्राचं पहिलं नाव काय? मराठा। हे पवार साहेब कधी सांगणार नाहीत। आता जेम्स लेन, इतकी वर्ष बघा ही माणसं सत्तेमध्ये होती, खेचून आणायचा होता त्या जेम्स लेनला, विचारायचा होता तुला कोणी सांगितलं हे। त्या जेम्स लेनची आता इंडिया टुडेने मुलाखत घेतली, त्या मुलाखतीमधले फक्त चार प्रश्न मी तुम्हाला दाखवायला आणलेत। ते चार प्रश्न फक्त आपण बघून घ्या। दाखव रे, एक मिनिट थांबा, ही जेम्स लेनची मुलाखतीतला काही भाग आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची अपमानकारक माहिती तुम्हाला कोणी पुरवली होती? तुम्ही प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात, हे जेम्स लेन सांगतोय। मला कोणीही माहिती पुरवली नाही, माझं पुस्तक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कथांबद्दल आहे, या कथा सांगत असलेल्या लोकांनी नरेटिव्ह सेट करून ठेवलं त्याबद्दल आहे। काही लोक रामदास यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात, तर काही तुकाराम महाराज यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात, यातलं खरं काय आहे त्यात मला काही रस नाही। पण एक गट पहिल्या नरेटिव्हच्या बाजूने आहे तर दुसरा दुसऱ्या नरेटिव्हच्या बाजूने आहे, असं का? पुढे तुमच्याकडे असलेल्या अपमानकारक माहितीचा आधार काय? जेम्स लेन, माझं पुस्तक काळजीपूर्वक वाचणाऱ्यांच्या लक्षात येईल की मी कुठलंही ऐतिहासिक तथ्य मांडल्याचा दावा केलेला नाही, मी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय अशी टीका करणाऱ्यांनी चुकीचा अर्थ काढलाय। पुन्हा सांगतो, मी कथांबद्दल बोलतोय, इतिहासातील तथ्यांबद्दल नाही। पुढे या विषयाबाबत तुमचं बाबासाहेब पुरंदरेंशी बोलणं झालं होतं का? त्यांचं म्हणणं काय होतं? मी कधीही बाबासाहेब पुरंदरेंशी एका शब्दानेही बोललेलो नाही। पुढे महाराजांबद्दलचे अपमानकारक शब्द तुम्ही मागे घेतले ते कशामुळे? युक्तिवाद करताना मी पुरेशी काळजी घेतली नाही, त्याचा परिणाम इतरांना भोगावा लागला। ज्याच्या वर्ण 10-15 वर्ष राजकारण केले या महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब तुम्ही, तो जेम्स लेन सांगतो मी कोणालाही भेटलेलो नाहीये, ते माझं ऐतिहासिक पुस्तक माझ्या त्याच्यामध्ये इतिहास नाहीये। तुमची केंद्रामध्ये सत्ता होती, तुम्ही कृषी मंत्री होतात, का नाही फरफट जाणला त्याला? का महाराष्ट्राची डोकी फिरवली?
कशासाठी हे विष पाजलं तुम्ही लोकांना, कशासाठी विष पाजलं? नवीन वाद उकरून काढायचे? शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते का नव्हते? रामदास स्वामींकडे परत तुम्ही जातीने बघणार आहात? रामदास स्वामी कधी बोलले की मी शिवाजी महाराजांचा गुरु होतो? की शिवाजी महाराज कधी बोलले की रामदास स्वामी माझे गुरु होते? म्हणून गुरु शिष्याचा नात्याचा काही संबंधच येत नाही। जे रामदास स्वामीने आजपर्यंत जे शिवाजी महाराजांवरती लिहून ठेवलेलं आहे ना, मी त्याच्या इतकं उत्कृष्ट शिवाजी महाराजांवरती लिहिलेलं आजपर्यंत कुठेही वाचलेलं नाही। जे त्यांनी लिहून ठेवलंय ना, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, त्याच्यातल्या त्याच्यातल्या फक्त शेवटच्या तीन ओळी वाचून दाखवतो। लाउडस्पीकर वरती येणार पण थोड्या वेळाने। तुमचे देशी वास या ओळी वाच येत नाहीत फारशा, पण हे मी तुमच्या समोर पूर्ण वाचून दाखवतोय, म्हणून मी त्यात फक्त शेवटच्या तीन ओळी वाचून दाखवतो। तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंध विस्मरण झाले काय नेणो, सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती काय सांगणे तुम्हाप्रती, परी धर्म संस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे। उदंड राजकारण तटले तेणे चित्त विभागिले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे। रामदास स्वामी छत्रपतींना सांगतायत क्षमा केली पाहिजे। माफ करा मला, मी लिहिलंय तुम्हाला पण मला माफ करा। गुरु शिष्य लिहितो, कुठच्या शाळेचा शिक्षक जरा दाखवा मला। मी इतके वर्ष शिकलो, मला नाही आजपर्यंत आठवत कुठच्या शिक्षकांनी मला माफी मागितली माझी। आणि ही माफी नाही आहे, यात प्रेम आहे। हे जातीपातीच्या विषापासून तुम्ही सगळ्यांनी दूर राहणं गरजेचं आहे। या पवार साहेबांना हिंदू या शब्दाचीच मुळात ॲलर्जी आहे। प्रत्येक वेळेला बोलताना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हो तो आहेच, आमच्या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, पण त्याआधी आमच्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे। त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले, त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले, पण कधी पवारसाहेबांच्या तोंडी शिवाजी महाराजांचं नाव कधी ऐकलं नाही। मी आत्ता काढल्यानंतर आत्ता बोलायला लागले। आणि हल्ली काय गोष्टी काय लपून राहत नाहीत, त्या सगळ्या राष्ट्रवादीच्या सभा तुमच्या समोर आहेत, घरी जाऊन बघू शकता। फोटो पण नसतो, फोटो पण कधी नसायचा, आता सुरू केलं लावायला। या सगळ्या गोष्टींपासून मी हे मुद्दामून आपल्याला सांगतोय, कारण हे जे सध्या जे चालू आहे ना त्यांचं। आणि पवारसाहेब पहिली गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो, मी जात मानत नाही, मला जातीशी काही देणं घेणं नाही। इथे कोणा ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी म्हणून मी पण उभा नाहीये, आणि कोणाचीच बाजू घेणार नाहीये। महाराष्ट्र असा कधी नव्हता, याच आमच्या शिवछत्रपतींनी आम्हाला शिकवलं। 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची स्थापना केली। या 18 पगड जाती या महाराष्ट्रासाठी झटत होत्या। त्या 18 पगड जातींमध्ये विष घालवलं तुम्ही का? तुम्हाला सगळ्यांमधून मतं पाहिजेत म्हणून, आमदार निवडून यायला पाहिजेत म्हणून, अहो एवढ्याच्या छोट्याशा गोष्टीसाठी म्हणून हे कालवलेलं विष कुठपर्यंत गेलंय बघा, शाळा कॉलेजपर्यंत गेलं। शाळेमध्ये मुलं एकमेकांकडे जी सहज जायची, सहज भेटायची, ती आता विचार करायला लागली, हा कोणत्या जातीचा आणि तो कोणत्या जातीचा, याच्याशी मैत्री करू की नको, याच्याशी मैत्री करावी। इथपर्यंत घाण राजकारण आणलं आणि म्हणून महाराष्ट्र दिवस साजरा करायचा आम्ही। मी त्या दिवशी म्हटलं ना, अरे आम्ही जातीत बाहेर येत नाही होत, आम्ही हिंदू कधी होणार, आम्ही मराठी कधी होणार। आमच्याकडे जातीने विळखा घालून ठेवल्या सगळ्या गोष्टीला, याच्या उपर आम्ही बघायला तयार नाही आहोत। ज्या महाराष्ट्राने इतके उदात्त विचार या महाराष्ट्राने दिले, तो महाराष्ट्र जातीत सडतोय।
त्याचा दिवस साजरा करायचा आम्ही। या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी आहेत, ह्या आता लाऊडस्पीकरचा विषय, त्याशी एका पत्रकाराने मला विचारलं, नाही एकदम लाऊडस्पीकर अचानक, म्हटलं अचानक बरं कधी काढला की तुम्ही विचारणार अचानक, भाई कधी काढायचाच नाही का? मी त्याच्या अगोदरच्या माझ्या क्लिप दाखवल्या होत्या त्याशी, याच्या अगोदर अनेकदा बोललोय। बरं हा काही लाऊडस्पीकर हा नवीन विषय नाहीये, हा काही मी पहिल्यांदा मांडतो अशातला विषय नाहीये, याच्या अगोदर अनेकांनी मांडलाय। मी फक्त त्याला पर्याय दिला, लाऊडस्पीकर मशिदींवरचे लावून जर समजा तुम्ही गोंगाट करणार असाल तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पडू मोठ्याने लावू, मला कुठेही महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या नाहीत, महाराष्ट्रामध्ये मला कुठेही दंगली घडवायची इच्छा देखील नाहीये। मुस्लिम समाजाने देखील ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे। त्या दिवशी माझ्याकडे एक नाशिकला एक जण पत्रकार आले आणि ते पत्रकार मला ते मुस्लिम समाजातले होते आणि ते आले, त्या पत्रकाराने मला सांगितलं माझ्याकडे आतल्या पुण्याच्या केबिन मध्ये आतमध्ये आले आणि मला म्हणाले साहेब मी मुसलमान आहे पण आम्हाला भोंग्याचा खूप त्रास होतो, म्हणजे माझा लहान मुलगा माझं लहान मुल हे लाऊडस्पीकर लागले की म्हणे झोपेना ते आजारी पडायला लागलं आणि दरवेळेला ते म्हणे झोपायला आलं लहान मुल माझं की म्हणे इकडनं म्हणे ते आजार आणि त्या सगळ्या बांग सुरू होतात आणि माझं पोर झोपू शकलं नाही। मग मी अनेकदा त्याला सांगितलं पण एकदा मी मशिदीत गेलो तिकडचे मौलवी होते त्याला सांगितलं की माझ्या मुलाला त्रास होतोय तुमच्या भोंग्याचा, तुम्हाला जे काय पठण करायचं असेल ते मशिदीच्या आत करा, आम्हाला या लाऊडस्पीकरचा त्रास होतोय। त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी कमी केलं आणि त्या दिवशी पण मी सांगितलं होतं, आज परत मी तुम्हाला सांगतो लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे, हा धार्मिक विषय नव्हे आणि लाऊडस्पीकर या विषयाला जर समजा तुम्ही धार्मिक वळण देणार असाल तर त्याचं उत्तर आम्हाला धर्मानेच द्यावं लागेल, एवढं पण तुम्ही लक्षात ठेवावं। आमची इच्छा नसताना आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, महाराष्ट्रामधली शांतता आम्हाला बिघडवायची नाही, इच्छाही नाही गरजही नाही। परंतु जर समजा उत्तर प्रदेश मध्ये जर समजा लाऊडस्पीकर जर उतरवले जाऊ शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही उतरवले जाऊ शकत? सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर हे अनधिकृत आहेत, सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत। सुप्रीम कोर्टाने सांगितलं पण आहे की स्थानिक पोलीस स्टेशनला किंवा त्यांना विचारल्याशिवाय तुम्ही लाऊडस्पीकर लावू शकत नाही, त्यांची परवानगी घ्यावी लागते। किती मशिदींकडे परवानगी आहेत? कोणाचकडे परवानग्या नाहीये। मला कोणीतरी सांगितलं कालच, कोणीतरी सांगितलं इथे संभाजीनगर मध्ये 600 मशिदी आहेत, बांगेची कॉन्सर्ट चालते की काय इकडे? असं फक्त संभाजीनगर मध्ये नाही, अख्ख्या देशभर आहे। हे संपूर्ण देशातले लाऊडस्पीकर पहिले खाली आले पाहिजे, सगळ्यांना समान धर्म असला पाहिजे। प्रत्येक वेळेला आम्हीच का भोगायचं? आम्हाला सभा घ्यायची असली की लगेच सांगतात की नाही नाही हा सायलेंस झोन आहे, इथे शाळा आहे, रात्रीची कुठची शाळा? हा सायलेंस झोन आहे, इथे शाळा आहे, इथे मंदिर आहे, इथे सभा नाही घेऊ शकत आणि ह्यांना ह्यांना कुठेही रस्त्यावरती येऊन तुम्ही नमाज पडताय,
कोणी अधिकार दिले तुम्हाला? माझी शासनाला पण नम्र विनंती आहे, आज तारीख एक आहे, उद्या तारीख दोन आहे, तीन तारखेला ईद आहे, त्यांच्या सणामध्ये मला कुठच्याही प्रकारचं विष कालवायचं नाही, चार तारखेपासून ऐकणार नाही। माझे महाराष्ट्रातल्या सर्व तमाम हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, जिथे जिथे यांचे लाउडस्पीकर लागतील त्यांच्या समोर दुप्पट आवाज आहे तिथे हनुमान चालीसा तुमची लागलीच पाहिजे। विनंती करून जर समजत नसेल तर आमच्या समोर दुसरा पर्याय उरत नाही। लाउडस्पीकर तुमच्या धर्मामध्ये बसत नाही। जे सुप्रीम कोर्टाचे नियम म्हणून सांगताय ना, त्या सुप्रीम कोर्टाच्या नियमामध्ये माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, जे सभेच्या वेळेला ही बांग जर सुरू करणार असतील, आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा, ह्यांना जर सहज सरळ मार्गाने जर समजा समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही। इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय, आत्ताच्या आत्ता जाऊन हे पहिल्यांदा बंद करा। आणि माझं एक म्हणणं आहे या बाबतीत, त्यांना जर समजा सरळ भाषेमध्ये समजत असेल ना तर एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन देत। अशी बात शांत बसता का मारे तुम्ही? संभाजीनगरच्या पोलिसांना माझी हात नम्र विनंती परत करतोय, मी आपल्याला परत सांगतोय, हे जर या पद्धतीने वागणार असतील, त्यांना जर सरळ सांगून जर समजा समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटामध्ये काय ताकद आहे ना, ही यांना एकदा दाखवावीच लागेल। आणि म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे की हे पहिल्यांदा थोबाडं बंद करा या लोकांची। माझी संपूर्ण देशवासियांना, अख्ख्या संपूर्ण देशातल्या माझ्या हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की बिलकुल मागचा पुढचा काही विचार करू नका, हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत। सगळ्या धार्मिक स्थळांवरचे, मग उद्या मंदिरांवरचे असतील तरी उतरले गेले पाहिजेत, पण ह्यांचे उतरल्यानंतर आपण सगळेजण, आज ही परिस्थिती आहे, अभी नाही तो कभी नाही। माझ्या देशातल्या सर्व देशवासियांना, माझी सर्व हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, जर हे तीन तारखेपर्यंत ऐकले नाही, चार तारखेला हनुमान चालीसा प्रत्येक ठिकाणी मला ऐकू आलंच पाहिजे। पोलिसांकडनं वाटल्यास रीतसर परवानगी घ्या, लाउडस्पीकरची परवानगी घ्या, त्यांना द्यावीच लागते, पण ती परवानगी घेऊन आपण या सगळ्या गोष्टी जोरात कराल। आणि सामाजिक दृष्ट्या हा इतके वर्षाचा प्रलंबित प्रश्न हा कायमचा निकाली लागेल, याच्यासाठी सगळ्यांनी आपण हातभार लावावा, ही नम्र विनंती करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल।
राष्ट्रगीत सर्व बांधवांना माझी विनंती आहे इथे आलेल्या आपल्या सर्व माता भगिनींना आपण सर्वप्रथम सुरक्षित जाण्यासाठी आपण त्यांना सर्वांना वाट करून द्यावी त्या व्यवस्थित सुरक्षित बाहेर पडतील याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी जिथून जिथून आपण आलेले असाल तिथे आपण सर्वजण जाताना घरी जाताना नीट काळजी घेऊन आपण वाहन नीट चालवून आपण घरी जावं धन्यवाद महिला कक्षातील महिलांना विनंती आहे आपण कक्षातच थांबावं.